व्हाट इज अप गाइज, खूप जास्त एक्साइटेड आहे आता, कारण की आपण जाणार आहे एक पॅकेट घ्यायला. कारण की मला आज सकाळीच नोटिफिकेशन आलेलं की माझं पॅकेट डिलिव्हर्ड झालेलं आहे ॲमेझॉन लॉकरमध्ये. तर आपण ॲमेझॉन लॉकरमध्ये जाणार आहे, पण त्याच्या आधी आपण जाणार आहे मेन रूममध्ये. मला काही पॅकेट्स वगैरे आले का ते चेक करायचं आहे. पॅकेट भेटलेलं आहे, आता आपण जाणार आहे ॲमेझॉन लॉकरमध्ये. अमेझॉनचे डिफरंट लोकेशनला लॉकर्स आहे. खूप छान काम आहे, म्हणजे कसं तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. पॅकेट अमेझॉन लॉकरला डिलिव्हर झालं तर तुम्हाला नोटिफिकेशन येतं, आणि तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही जस्ट जाऊन घेऊन येऊ शकता. फायदा हाच आहे की तुमचं पॅकेट आहे ते गहाळ नाही होत, त्यामुळे मी मोस्ट ऑफ द टाइम्स अमेझॉन लॉकरच प्रेफर करतो. खूपच छान आहे ते, आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी पटकन घेता येऊ शकतात. तर आत्ता आपल्याला सिग्नल भेटला आहे, आणि त्यामुळे आपण आता जाणार आहोत. तर फायनली आपण ॲमेझॉन लॉकरच्या ठिकाणी आलेलो आहोत. ॲमेझॉन लॉकर इकडे आहेच, मी तुम्हाला दाखवणार आहे. फायनली आपल्याला कोड पण आला आहे, आणि आपण जाणार आहे. थोड्या वेळात कळेस तुम्हाला काबर ह्या पॅकेटसाठी आपण एवढे एक्साइटेड होतो, पण आता आपण जातोय घरी. फायनली बॉक्स आलेला आहे, अनबॉक्सिंग करू पटकन. आता या बॉक्सची वाट मी बऱ्याच दिवसांपासून बघत होतो. नाईफ पॉइंटेड आहे. सो तर याच्यासाठी मी जास्त एक्साइटेड होतो. सो थोडंसं तुम्हाला बॅकग्राऊंड देतो. ओके, सो 5 वर्षांपूर्वी मी हे लॅपटॉप घेतलेलं. 15.4 इंच रेटिना डिस्प्ले, सगळं काही व्यवस्थित, 16 GB रॅम, खूप पॉवरफुल लॅपटॉप. पण याची मेमरी आहे 256 GB. आणि जेव्हापासून मी व्हिडिओवर काम करायला लागलो, फायनल कट प्रोमध्ये एडिटिंग करायला लागलो, तेव्हा मला कळलं की 256 GB एवढं पण जास्त स्टोरेज नाही आहे. म्हणजे अर्ध्या तासातच तुमचं फाईल डबल ट्रिपल होऊन जातं. तुम्हाला खूप जास्त स्टोरेज लागतं जेव्हा तुम्ही व्हिडिओवर काम करताय, तुम्ही बरेच ट्रान्झिशन वगैरे टाकताय. मी ठरवलं, म्हटलं याला पुनर्जन्म का नाही द्यायचा, कारण की हे 2015 लॅपटॉप आहेत. जरी एवढा जुना असेल तरी मला असं वाटत नाही की नवाच वाटतो. हां, थोडेसे स्क्रॅचेस वगैरे आले. जर ह्या लॅपटॉपचं स्टोरेज वाढवता आलं तर खूप छान होईल असं वाटलं मला. मी याच्यामध्ये नवीन स्टोरेज जर टाकलं तर याची कपॅसिटी 4 पटीने वाढून जाईल, आणि काइंड ऑफ नवीन लॅपटॉपसारखंच ते परफॉर्म करेल. तर म्हटलं चला करूयात ते. सो खूप जास्त एक्साइटेड आहे, थोडं नर्वस पण आहे, कारण की मला माहिती नाही कसं होणार आहे नंतर पुढे. म्हणजे सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे, त्यासाठी मी खूप जास्त काळजीपूर्वकच करणार आहे सगळं काम. खूपच सोपी गोष्ट आहे. याच्यामध्ये एक SSD कार्ड आहे, एक छोटस अशी चिप आहे याच्यामध्ये, ती 1 TB आहे. आणि याच्यामध्ये जी ओरिजिनल लॅपटॉप होतं त्याच्यामध्ये 256 GB चिप आहे, तर सेम साईज. आपल्याला करायचं काय, याच्यामधून 256 GB चिप काढायची आहे, आणि याच्यातली चिप याच्यात टाकायची आहे. सोपं काम आहे, पटकन लागूयात का मला. तर लॅपटॉप ठेवण्याच्या आधी मी खाली काहीतरी ठेवतो, किचन टॉवेल आहे त्यामुळे स्क्रॅचेस नाही येणार ना, तर ते ठेवतो. सो स्क्रॅचेस येणार नाही. याच्यामध्ये आपल्याला भेटतंय आधी जे मेन कार्ड आहे ते 1 TB जे कार्ड आहे ते आहे. हे किती छोटं आहे ना. सो हे कार्ड आहे आपलं, ते बाजूला ठेवायचं आहे. जे आपलं जुनं कार्ड आहे ना ते याच्यात जाणार आहे, की जे जुनं याच्यातलं SSD कार्ड आहे, जे स्टोरेज कार्ड जुनं आहे ते याच्यात जाईल. खूप छानसं असं ॲल्युमिनियमचं एक छोटंसं स्टोरेज कंपार्टमेंट आहे, आणि त्याच्यानंतर वायर जे ॲक्सेस करण्यासाठी ही पाऊच आहे, छोटंसं एक पाऊच दिलेलं आहे त्यांनी. स्क्रू ड्रायव्हर्स वगैरे सगळं त्यांनी दिलेलं आहे, तर आपल्याला फक्त ओपन करायचं आहे. इन्स्ट्रक्शन वाचायची गरज वाटत तर नाही आहे मला तशी. आणि डब्बा आपण बाजूला ठेवूया. तर आपल्याला हा स्क्रू ड्रायव्हर लागणार आहे, तर याच्याने आपण सगळ्या गोष्टी मोकळ्या करायच्या आहे. ओके, सो मी असं वाचलंय जे पुढचे 2 स्क्रू आहे ना त्याची साईज वेगळी आहे,
तर आपल्याला थोडीशी जास्त काळजी घ्यायला लागेल. याच्यामध्ये स्क्रू गोळा करू आपण. ओके, सो सगळे स्क्रू काढून झालेले. आपल्याला फक्त आता व्यवस्थित हे ओपन करायचं आहे आणि बघूयात मध्ये काय. जर तुम्हाला पण माझ्यासारखीच उत्सुकता असेल तर तुम्हाला खूप मजा येणार आहे, कारण की मी पहिल्यांदा बघणार आहे की मॅकबुक मधून कसं दिसतं. बापरे, घाण बघितली का? कितीतरी जास्त घाण आहे. साफ करतो मी त्याच्या आधी. अरे हे काय, माझ्याकडे एअर गन पण नाही तर मी सगळं साफ करून टाकलं असतं. ओके, सो लॅपटॉप उघडल्यानंतर आपल्याला दिसत आहे दोन फॅन्स, ते खूप महत्त्वाचे हीट सर्क्युलेशनसाठी. त्याच्यानंतर SSD कार्ड जे आपण आज बदलणार आहे ते 256 GB आहे, पण आपण त्याच्या जागेवर 1 TB यूज करणार आहे. त्याच्यानंतर ही मॅसिव्ह बॅटरी ही सपोर्ट करते ह्या लॅपटॉपला चार्ज ठेवण्यासाठी. काही करण्याच्या आधी आपण बॅटरी कनेक्टर काढणार आहे, सो त्याच्यानंतरच आपण SSD कार्ड काढण्यासाठी सुरुवात करायचं आहे. ओके, सो T5 स्क्रूने आपण SSD कार्ड रिमूव्ह करणार आहे आणि त्याच्या जागेवर नवीन SSD कार्ड टाकतोय. सो झालेलं आहे काम, थोडस साफ करतो. खोलून सगळं जोडून दिलेलं आहे, आता माहिती नाही इंजिनिअरिंग कामात येते नाही आहे. आता बघू, वेट करतो थोडा वेळ. Day 2. Good morning guys, आज दुसरा दिवस आहे. कालच आपण SSD कार्ड चेंज केलं आणि सगळं काही स्मूथली वर्क होतंय. याच्यात मी नवीन ऑपरेटिंग सिस्टम पण टाकली आहे आणि आजचा हा ब्लॉग पण मी याच्यावरच एडिट करतोय आणि सगळ्या गोष्टी स्मूथली चालल्या आहे. मी खूप जास्त एक्सायटेड आहे पुढच्या व्हिडिओसाठी, कारण की मी बरेचसे नवीन ट्रान्झिशन नाही तर बऱ्याचशा प्लगिन्स टाकू शकतो, त्यामुळे व्हिडिओ खूपच छान होणार आहे. जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि सबस्क्राईब करा चॅनलला जर तुम्ही केलं नसेल तर. मित्रांसोबत शेअर करा आणि भेटू पुढच्या भागात.